तर मुंबईत उद्या महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. आतापर्यंत 30 जागांचं वाटप झालं असून उरलेल्या 18 जागांवर चर्चा अपेक्षित आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहे. मनश्री, उद्या मुंबईमध्ये महत्वपूर्ण बैठक होते महाविकास आघाडीची, आणि अर्थातच ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात असणार आहे. यापूर्वी सुद्धा बैठकांचं सत्र झालेलं आहे. दिल्लीमध्ये बैठकीचं मोठं सत्र पार पडलं आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातले जे नेते आहेत महाविकास आघाडीचे, त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात बसून चर्चा करावी. 30 जागांवरती जवळपास फॉर्म्युला हा ठरलेला आहे. ज्या ठिकाणी जो पक्ष जिंकून येतो तो या 30 जागा लढवेल असं ठरलेलं आहे. मात्र उर्वरित ज्या 18 जागांवर कोण लढणार आहे या संदर्भातली ही बैठक आहे. प्राथमिक जागा वाटप झालंय असं महाविकास आघाडीच्या गोटातनं सांगण्यात येत आहे. मात्र जर अजूनही उद्याच्या बैठकीत काही जागा वाटपावर अंतिम निर्णय झाला नाही किंवा काही जागांबाबत मतभेद झाले तर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा अंतिमरित्या ठरलेला असेल, म्हणजे जागा वाटप हे अंतिमरित्या संपलेलं असेल. मात्र उद्याची जी बैठक आहे ती महत्वपूर्ण आहे यासाठी, कारण महाविकास आघाडीतले महाराष्ट्राचे जे महत्वाचे नेते आहेत ते पहिल्यांदा एकत्र मुंबई महाराष्ट्रामध्ये भेटणार आहेत. एकंदरीत जे महाविकास आघाडीच्या गोटातनं सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार राजू शेट्टींची जी जागा आहे ती पवार गटाच्या कोट्यातनं, तर दुसरीकडे वंचितच्या ज्या दोन जागा आहेत त्या ठाकरे गटाच्या कोट्यातनं देण्याचा विचार हा अंतिम झालेला आहे. मात्र ज्या 18 जागांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे, ज्या 18 जागांबाबत अजूनही निर्णय व्हायचा बाकी आहे, प्रामुख्याने त्या 18 जागांची चर्चा ही उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत होईल असं समजतंय. त्याच्यामुळे उद्याची महाविकास आघाडीची बैठक ही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मानली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.